सोलापूर शहरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने अमावासेला स्मशान सहल आयोजित करण्यात आली होती. अन्निसच्या वतीने स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्यात आला. अमावासेला भयंकर असा अंधार असतो आणि अमावास्या असताना स्मशानभूमीबाबत अनेकांच्या मनात भीती असते. अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, स्मशानभूमीत काहीही नसते याबाबत अन्निसने जनजागृती केली. सोलापूर शहरात अक्कलकोट रोड येथे असलेल्या हिंदू स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अमावस्येला स्मशान सहल आयोजित करण्यात आली होती. स्मशान सहलीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्मशानभूमीत वाढदिवस देखील साजरा करत अनेक बाबींचा उहापोह केला. स्मशानभूमी बाबत अनेकांच्या मनात भूत, आत्मा, चेटकीण, डायन अशा भीतीदायक गोष्टी आहेत. ही भीती नाहीशी करण्यासाठी स्मशान सहल आयोजित करण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हिंदू स्मशानभूमीत मध्यरात्री 12 वाजता वाढदिवस साजरा केला. अमावस्या असेल तर अनेक नागरिक स्मशानभूमीत जात नाहीत किंवा त्यांच्या मनात नकारात्मक माहिती दडली आहे. ही नकारात्मक बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्मशानभूमीत विविध उपक्रम केले. अन्निसच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत केक आणून खाल्ले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने 14 सप्टेंबर रोजी रात्री अक्कलकोट रोड येथील सार्वजनिक स्मशानभूमीत विविध जादूचे प्रयोग सादर करून जनजागृती करण्यात आली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ब्रह्मानंद धडके यांचा रात्री 12 वाजता स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करून वेगळा संदेश देण्यात आला. अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत भूते दिसतात. स्मशानभूमीत नकारात्मक ऊर्जा असते, भूताचे पाय उलटे असतात आदी प्रश्नांवर लोकांना माहिती देऊन विविध जादूचे प्रयोग करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या स्मशान सहल कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्ष डॉक्टर अस्मिता बाळगावकर, प्रधान सचिव ब्रह्मानंद धडके, कार्याध्यक्ष शंकर खलसोडे, श्रीमती भोसले, लोखंडेकर, विजय जाधव, सना जोशी, धनाजी राऊत, उषा धडके, यशवंत फडतरे, अनिल धडके आदि उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया. Thank you.